विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये लांब व आखूड वस्तू बघितले. त्या वस्तूंची आपण एकदा पुन्हा उजळणी करून घेऊया. आता या चार पेन्सिल आहेत, बरोबर? या चार पेन्सिल आहेत. आता बघा, या चार पेन्सिल, आता या चार पेन्सिलांमध्ये सगळ्यात लांब पेन्सिल कोणती? बरोबर, सगळ्यात लांब पेन्सिल कोणती आहे? ही पोपटी रंगाची दिसते सगळ्यांना. पोपटी रंगाची पेन्सिल सगळ्यात लांब आहे. त्याच्यानंतर ही निळ्या रंगाची पेन्सिल, यांना आपण क्रमांक देऊया. सगळ्यात लांब जी पेन्सिल आहे तिला, पोपटी रंगाची, तिला आपण एक नंबर देऊया. दोन नंबर ही निळ्या रंगाची पेन्सिल जी दिसते तिला आपण दोन नंबर देऊया. आणि नंतर ही लाल रंगाची पेन्सिल जी दिसते ही तीन नंबर. आणि जी आकाशी रंगाची पेन्सिल दिसते आपल्याला तिला आपण चार नंबर देऊया. हे झालं पेन्सिलांचं. मग ह्या पेन्सिलांमध्ये सगळ्यात लांब पेन्सिल कोणती आहे? ही एक नंबर जिला दिला ती एक नंबर, सगळ्यात लांब पेन्सिल. आणि सगळ्यात आखूड जी पेन्सिल असेल ती कोणती? ही आकाशी रंगाची. आता सगळ्यात लांब कोणती? बरं, टाचणटीन. बरोबर, ही एक नंबर, सगळ्यात लांब ही एक नंबर जी टाचणटीन आहे, सगळ्यात लांब आहे. त्याच्यानंतर ही दोन नंबर, त्याच्यानंतर ही तीन नंबर, आणि ही चार नंबर. यांचा लांबीनुसार हिचा चौथा नंबर येतो, हिचा पहिला नंबर येतो. सगळ्यात लांब असल्यामुळे हिचा एक नंबर, आणि सगळ्यात चारींमध्ये सगळ्यात आखूड असल्यामुळे हिचा चार नंबर. बघा, हा जो ब्रश आहे हा काय आहे? सगळ्यात लांब. याला काय नंबर द्यायचा आपण? एक नंबर. नंतरचा हा दोन नंबर, आणि हा तीन नंबर. हा सगळ्यात आखूड म्हणून आपण याला नंबर दिला आहे तीन नंबर.